नाही, महाराष्ट्रामध्ये तशी परिस्थिती नव्हती, परंतु त्या परिस्थितीला ज्या परिस्थितीने भारतीय जनता पक्षाचे नेरेटिव आले त्याला काउंटर ज्या पद्धतीने करायला पाहिजे होतं भारतीय काँग्रेस आणि आघाडीने, ते काउंटर केलं गेलं नाही. मूळ गोष्ट अशी आहे की राष्ट्रवादीचे दोन पक्ष, शिवसेनेचे दोन पक्ष असे तोडून फोडून राजकारणाचा चिखल झाला. या चिखलामधून कमळ उगवलं आणि कमळ उगवल्यानंतर कमळावर लक्ष्मी आली आणि ही लक्ष्मी निवडणुकीमध्ये ऐनवेळेस सर्वांना प्रसन्न झाली. हा खरं म्हणजे प्रत्यक्ष निवडणुकीची झालेली घटना आहे. परंतु याचा अर्थ सगळं काही पैशावर झालं असं मात्र म्हणता येत नाही. पहिली गोष्ट अशी आहे की आघाडी ही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेली. त्यांचा जो फाजील आत्मविश्वास हा त्यांना नडला, ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की काँग्रेसमध्ये घडलं असं की पृथ्वीराज चव्हाण असो, बाळासाहेब थोरात असो किंवा नाना पटोले असो, एकाचं तोंड पश्चिमेला असेल तर दुसऱ्याचं तोंड पूर्वेला, एकाचं दक्षिणेला असेल तर दुसऱ्याचं उत्तरेला, आणि अशा प्रकारे त्यांच्यामध्ये एकसंगता नव्हती. या राज्याला एक जसा नेता पाहिजे काँग्रेसचा, हा काँग्रेसचा नेता नव्हता आणि आजही नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांच्या तुलनेने महाराष्ट्रामध्ये अत्यंत कमी सभा झाल्या, म्हणजे ती देखील एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि याच्या पुढची गोष्ट अशी आहे की काँग्रेसने अनेक ठिकाणी असं म्हणतात की मॅनेज होऊन अतिशय वीक असे कॅन्डिडेट दिले, जसं की आमच्या इकडे पूर्वमध्ये लहू शेवाळे उभे राहिले. हे लहू शेवाळे कोण आहेत याचा शेवटपर्यंत शोध लागला नाही, म्हणजे त्यांनी काही अगदी काँग्रेसची जेवढी मतं आहेत तेवढीच मतं त्यांनी घेतली. परंतु हेच गोष्ट अशी झाली की त्यांनी मैत्रीपूर्ण लढती लढल्या, जशा पंढरपूरमध्ये लढल्या. ही अशी फ्रेंडली लढाई फिडाई अशी कधी नसते. किंवा सोलापूर दक्षिणमध्ये उभाटाच्या ठिकाणी अपक्षाचा प्रचार यांनी केला, शिंदेने केला. तर याप्रमाणे मला असं वाटतं की दर ठिकाणी वेगवेगळे परमिटेशन कॉम्बिनेशन देखील काँग्रेसने खेळले गेले आणि त्याच्यामुळं काँग्रेसचा त्याच्यामध्ये पराभव झाला. या निवडणुकीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्याची गोष्ट अशी की सज्जाद नोमाणी यांनी जे ऐनवेळेस निवडणूक स्टेटमेंट दिलं, खरं म्हणजे नोमाणी हे उत्तर प्रदेशमधले, हे मौलाना आले महाराष्ट्रात, त्यांची कुणाशी मैत्री आहे आणि कसं सख्य आहे आणि कसं त्यांनी निवेदन दिलं मला माहीत नाही, पण त्यांनी जे निवेदन दिलं त्याच्यामध्ये त्या निवेदनात त्यांनी 269 लोकांची यादी देखील दिलेली आहे. आणि ह्या निवेदनामध्ये ते जे कोणी भारतीय जनता पक्षाला मतदान करतील त्याला बहिष्कृत करण्यात येईल अशी टोकाची भाषा वापरण्यात आली. त्याच्यामुळं देखील बरेचसं मत बिघडण्यामध्ये मदत झाली. त्यातल्या त्यात काय झालं की ह्या नोमाणी जे आहेत यांच्या विरुद्ध इथले देखील मौलाना आहेत, म्हणजे जमाती इस्लामीचे आहेत किंवा दुसरे आहेत, त्याच्यामुळं त्यांच्यामध्ये देखील बऱ्यापैकी असा क्लॅश झाला. आणि याचा परिणाम असा झाला की लोकांच्या मनामध्ये त्याची रिॲक्शन आली आणि ही रिॲक्शन आपल्याला कुणालाही टाळता आली नाही. त्यामुळं प्रत्येक आघाडीचं वोट पर्सेंटेज बघा, हे अत्यंत कमी झालेलं आहे. म्हणजे ठाकरे सेनेचं देखील वोट पर्सेंटेज हे अगदी कमीत कमी झालेलं आहे. त्याचं कारण की एक वेगळा जो स्टँड घ्यायला पाहिजे होता तो स्टँड त्यांना घेताना नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सहानुभूतीची जी लाट असते, ही सहानुभूतीची लाट या निवडणुकीमध्ये निर्माण करण्यामध्ये हे पूर्णपणे अयशस्वी ठरले. जी सहानुभूती उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आजही लोकांच्या मनामध्ये आहे किंवा शरद पवारांच्याबद्दल आहे, ही मतपेटीतून बाहेर यायला पाहिजे होती, पण ते मतपेटीतून बाहेर आली नाही. सोयाबीनची परिस्थिती, कापसाचे प्रश्न, हे अनेक असे प्रश्न होते की जे खरोखरच वाईट होते, पण हे जे खरोखर वाईट असलेले जे ही गोष्टी आहेत ह्या गोष्टी विरोधी पक्षांना धडपणे नीट मांडता आल्या नाहीत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की भारतीय जनता पक्षाने त्यांचे जे नेरेटिव्ज आहेत हे एकामागे एक असे जणू काही एखादा सिनेमा लावावा 8 दिवसाचा, तसं म्हणजे कटेंगे तो बटेंगे, एक
हे तो सेफ आहे. त्याच्यानंतर मतासाठी आता धर्मयुद्ध आणि अगदी शेवटी जे सगळं असं लावल्यानंतर मग आपलं काँग्रेस पक्ष जागा झाला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही 1500 ऐवजी 3000 रुपये देतो. 3000 रुपये देतो म्हटल्यानंतर ही खरं म्हणजे ही घोषणा सायंकाळची. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी महाराष्ट्र राष्ट्रीय वर्तमानपत्रापासून ते जिल्हा वर्तमानपत्रापर्यंत पहिल्या पानावर कर्नाटक तेलंगणा आणि इतर राज्यामध्ये कशी मतांची विभागणी, कसं त्या राज्यामध्ये लाडकी बहीण योजना नीट राबवली गेली नाही हे त्याच्यामध्ये स्पष्ट झालं. आणि हे स्पष्ट केल्यानंतर ते परत काउंटर करायला पाहिजे होतं. नुसते एक मुख्यमंत्र्यांची प्रेस कॉन्फरन्स घेऊन ते होता येण्यासारखं नव्हतं. त्याचं जे लॉबिंग आहे हे लॉबिंग करण्यामध्ये देखील किंवा ती गोबेल्स नीती करण्यामध्ये देखील आघाडीला अपयश आलं. महत्त्वाची गोष्ट अशी की मराठवाड्यासारख्या ठिकाणी काँग्रेस असो की आघाडी असो हे जरांगे फॅक्टरवर अवलंबून होते. परंतु हा जरांगे हा फॅक्टर जो आहे ऐन वेळेस फुसका ठरला. याचा जो बार उडाला पाहिजे होता तो बार उडाला नाही आणि त्याच्यामुळे देखील आघाडीला मराठवाड्याच्या भागामध्ये फटका बसला बऱ्यापैकी. कारण त्यांनी ऐनवेळेस सांगितलं की मी निवडणुकीमध्ये लढणार नाही, निवडणुकीमध्ये आपलं काही गणित नाही. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीचा एकत्रित असा जो परिणाम आहे हा परिणाम मला वाटतं दिसत येतो. विशेषतः काँग्रेसला विदर्भामध्ये जो झटका बसला त्याचं कारण असं की कुणबी हे ओबीसी आहेत तिथे आणि कुणबी ओबीसी असल्यामुळं मराठा आंदोलन त्या ठिकाणी चाललं नाही. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे की BJP ने मायक्रो ओबीसीचं जे प्लॅनिंग केलं आणि 300 सबकास्ट एकत्र आणण्यासाठी त्यांच्या 40-50 लोकांना भेटण्याचं काम सातत्याने चालू ठेवलं आणि त्याच्यामुळं 35 वेगवेगळी महामंडळं ऐनवेळ जाहीर केली. ह्या सगळ्या म्हणजे हे सगळे निर्णय ऐनवेळेच घेतले आणि हे सिक्रेटली BJP ने फार व्यवस्थितरित्या केलं, शिस्तबद्धपणे केलं. याचा परिणामसुद्धा BJP च्या सगळ्या मतदानावर झाला. भूपेंद्र यादव यांच्यासारखे राष्ट्रीय पातळीवरचे नेते संभाजीनगर आणि आसपासच्या भागामध्ये तळ ठोकून होते. 4 महिने तळ ठोकून होते. 90,000 त्यांचे जे सगळे व्हॉलेंटियर्स आहेत हे व्हॉलेंटियर्स या ठिकाणी आपल्याला आलेले दिसले. म्हणजे हे ज्या पद्धतीने मॅन्युअरिंग करण्यात आलं त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की भारतीय जनता पक्षाने ह्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर मेहनत घेतली आणि त्याचा परिणाम दिसला नाही. आता एक महत्त्वाची गोष्ट आहे की अँटी इनकम्बन्सी फॅक्टर जो आहे म्हणजे सत्ता स्थिरत्व विरोधी मतदान का दिसलं नाही, तर झालं असं की ते सत्ता स्थिरत्व विरोधी मतदान जे आहे ते ब्रेक झालं. म्हणजे असं पहा की 14 ते 19 आपले फडणवीस होते. फडणवीसानंतर पुन्हा उद्धव ठाकरे आले 2 वर्ष त्या 19 ते 21 आणि 21 पासून पुढे भाजप आलं किंवा शिंदे आले. ते इन्कम्बन्सी जो फॅक्टर कसा असतो की सतत त्याचं 10 वर्ष राज्य असं असं टिकलं तर झालं. तो इन्कम्बन्सी फॅक्टर तुटल्यामुळे देखील ते बराचसा त्याचा अपिलिंग असं जे म्हणायला पाहिजे तसं राहिलेलं नाही. तर एकंदर असं पाहता लक्षात येतं की ही जी सगळी जी निवडणूक आहे ही निवडणूक त्यांनी अतिशय हुशारीने लढवली. केवळ साम दाम दंड भेद ही नीती तर त्यांनी वापरलीच, पण त्याच्याबरोबर सगळं म्हणजे मायक्रो OBC पासून ते प्रत्येक गोष्टीचं त्यांनी प्लॅनिंग केलं, प्रत्येक नेरेटिव्ह सिरियसली केले. आणि त्या तुलनेमध्ये आपल्याला असं पाहतं की काँग्रेस पक्ष असो म्हणजे या तिन्ही पक्षामध्ये काँग्रेस पक्षाची अवस्था खरं अशी आहे की त्यांनी आता नेतृत्व बदलच घडवला पाहिजे अशी वेळ आलेली आहे. तर अशा पद्धतीने या पराभव जो झाला या पराभवाला केवळ द्राक्ष आंबट आहे असं म्हणणं म्हणजे आमचं काय तुमचं ते EVM मशीन हे सगळ्या दुःखाचं मूळ हे EVM मशीन आहे आणि म्हणून आम्ही पराभूत झालो असं EVM वर केवळ दोष देऊन आपण नामानिराळे राहू शकत नाही. याच्यामध्ये देखील झालेल्या चुका ह्या स्पष्टपणे आपण कबूल करणं हे आवश्यक आहे आणि ते मोठेपणाचं लक्षण आहे. अन्यथा तुम्हाला सांगतो की आता या पक्षांची अवस्था इतकी कठीण झालेली आहे
की त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि उलट मला तर असं वाटतं की आता हे जे भारतीय जनता पक्षाबरोबर जे आहेत त्यांच्यामधूनच एखादा विरोधी पक्ष उद्या उभा राहू शकतो की काय, अशी चिन्ह दिसत आहेत. कारण आज भारतीय जनता पक्षाने हे स्पष्ट केलेलं आहे की 5 वर्ष आम्ही आमचा मुख्यमंत्री राहील. ते मुख्यमंत्री त्यांचा राहील म्हटल्याबरोबर सत्तेचा स्पर्श झाल्यानंतर आपल्याला सत्ता कशी सोडवत नाही याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे एकनाथजी शिंदे आहेत. आणि ते कोणत्याही परिस्थितीत इतक्या सहजासहजी सत्ता आपल्या हातून सोडून देतील असं दिसत नाही. आणि त्यांना सत्ता सोडल्याशिवाय दुसरा पर्यायही नाही. तेव्हा आता ही जी त्यांची तगमग आहे ही म्हणजे पाहण्यासारखी राहील. परंतु त्यांना दुसरा आधारही राहणार नाही. तर अशी जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ह्या परिस्थितीतून काळाच्या ओघामध्ये काही पक्ष हे इरॅडिकेट होतील, कमी होतील अशी भीती मला वाटू लागलेली आहे. त्यामुळं वेळीच या सगळ्या पक्षांनी सावधान होण्याची गरज आहे. दुसरा प्रश्न असा आहे, हा जो कौल आहे तो अनेक दशक सत्तेत असलेल्या लोकांविरोधात मिळतो की मग विरोधकांच्या विरोधात जातो, तुमचा अनुभव काय सांग? तोच मी सांगतोय अनुभव की आत्तापर्यंत आपण जो सिद्धांत मांडत होतो की अँटी इनकम्बन्सी फॅक्टर म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं झालं तर लोकसभेमध्ये जालन्यामध्ये सातत्याने निवडून आलेले रावसाहेब दानवे, तर रावसाहेब दानवे यांच्या विरोधामध्ये लोकांचं मत गेलं आणि लोकांनी हेही पाहिलं नाही की कल्याण काळे कसे आहेत, कुठे आहेत. लोकांनी केवळ त्यांच्या विरुद्धचं मत म्हणून ते मत व्यक्त केलं. पण या निवडणुकीमध्ये तसं घडलं का? तर या निवडणुकीमध्ये तसं घडलं नाही. त्याचं कारण असं की सत्ता स्थिरत्व विरोधी हा जो सिद्धांत आहे ते मध्ये मुळामध्ये सत्ता स्थिर झाली नव्हती ना. म्हणजे काय झालं की फडणवीसाचं राज्य, त्या राज्यानंतर उद्धव ठाकरेंचं आलं आणि नंतर शिंदेंचं आलं. त्यामुळं ही एक टेक्निकल गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी की तो सत्ता स्थिरत्व विरोधी सिद्धांत हा कुठेच लागू झाला नाही. म्हणजे राज्यभर हा कुठेच त्याचं काही ॲप्लिकेशन असं दिसलं नाही. त्याचं कारण भारतीय जनता पक्षाने केलेलं जे नियोजन होतं मायक्रो प्लॅनिंग, हे मायक्रो प्लॅनिंग आणि त्या तुलनेमध्ये कमी पडलेली आघाडी ह्याच्यामुळे हे झालं नाही. जर कदाचित आघाडीने उचल घेतली असती आणि पर्याय निर्माण केला असता की नाही बाबा हे त्यांच्या विरुद्ध आहेत चांगले लढणारे, तर कदाचित हे घडलं असतं. पण आपण तशी पर्यायाची भाषासुद्धा अनेक मतदारसंघामध्ये तयारसुद्धा की झाली नाही. त्यामुळंसुद्धा आता ह्या निवडणुकीमध्ये तसं होऊ शकलं नाही. तिसरा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक गोष्टी यंदाच्या निकालात पहिल्यांदा घडल्या. साताऱ्यातून राष्ट्रवादी हद्दपार झाली, कोल्हापूर अमरावतीतून काँग्रेस हद्दपार झाली, जिथे गेल्यावेळी भाजपचा एकही आमदार नव्हता त्याच जिल्ह्यात यंदा भाजप सर्वात मोठा पक्ष बनलाय, काय सांगा? याचं महत्त्वाचं कारण असं की उदाहरणार्थ आता साताऱ्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण जे आहेत हे तसे नेमस्त विचाराचे आहेत. म्हणजे असे जहाल मतवादी वगैरे असे त्यांचे कधी विचार नाही आहेत. त्यामुळं त्यांच्यापुढे भारतीय जनता पक्षाचा जो मारा आहे हा परिणामकारक ठरला आणि त्यामुळं ते निवडून आले. दुसरी गोष्ट अशी की उदयनराजे जे आहेत जे खरं म्हणजे राजकारणामध्ये आपण त्यांच्याकडे गमतीने पाहतो पण आता खरं म्हणजे गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे. उदयनराजे यांनी जेव्हा जरांगे फॅक्टर झाला त्या जरांगे फॅक्टरला चांगल्या पद्धतीने काउंटर केलं आणि ॲग्रेसिव्ह पद्धतीने उदयनराजेंनी आपली बाजू मांडली. आणि त्यांचा जो ॲग्रेसिव्हपणा आहे त्या ॲग्रेसिव्हपणामुळं सातारा या ठिकाणी आपल्याला भारतीय जनता पक्षाच्या बाजूने कल गेल्यासारखा वाटला. तर हे असं प्रत्येक ठिकठिकाणी घडलेलं आहे आणि हे घडल्यामुळे आपल्याला असं लक्षात येतं की पारंपरिक जे मतदारसंघ होता किंवा जे आपण असं गृहित धरून चाललो होतो की पश्चिम महाराष्ट्र म्हणजे त्या ठिकाणी शरद पवार बांधून घेतील हे गृहितक जवळपास शेवटच्या क्षणापर्यंत सगळे मांडत होते. या गृहितकाला जोरदार धक्का बसला. त्याचं कारणच असं की या ठिकाणी त्या त्या ठिकाणचे जे काउंटर करणारे फॅक्टर, जसं आता कोल्हापूरची जागा महाराजांच्या आणि त्यांच्या विरोधी संवादामुळे हाताने गेली. म्हणजे बऱ्याचशा जागा तर हाताने गेल्या. काही जागा तर मला माहिती आहेत काही पक्षांनी पक्षाला थोडा निधी उभारावा म्हणून विकल्यासुद्धा.
म्हणजे हे इथपर्यंत जर जे आघाडीची सगळी मजल गेलेली असेल, म्हणजे सगळ्या महाराष्ट्राचा पॅनोरामा आपण जेव्हा मांडतो किंवा सारीपाठ मांडतो, तेव्हा लक्षात येतं की ही वेगवेगळ्या ठिकाणी अशी नीती केली नाही, या उलट आपले जे एकनाथ शिंदे आहेत हे किती उदार आहेत पहा, शेवटच्या क्षणापर्यंत ते लोकांना रसद पुरवण्याचं काम त्यांनी केलं, अगदी ती रसद शेवटच्या क्षणापर्यंत पुरली आणि शेवटच्या मतदारापर्यंत कशी पोचते, प्रत्येक घरापर्यंत कशी पोचते, आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं फार वैशिष्ट्य एक वेगळं की जर द्यायचे असेल पैसे तर ते पैसे घराच्या बाईच्या हातात दिले पैसे त्यांनी, आणि म्हणजे हे देखील एक मोठेपण आहे म्हणजे द्यायचे पण बाईच्या हातात द्यायचे, तर मला असं वाटतं त्यामुळं लाडकी बहीण योजनेबद्दल आज त्यांनी राजीनामा ज्या करताना जे लाडकी बहीणचं प्रदर्शन केलं ते खरोखरच महत्त्वाचं आहे त्याच्यामुळं। हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।